Grazie a Sorrenti che possiamo andare. Io non ti sufficio. Anche di là, forse di Simati, adesso vi darò per te. La società oggi sarebbe manivata. La sua di Congress, Congress. Udessa pensa di tutta la Costituzione. Ah, io sarebbe sangue di fanatica di. Anni forse di un devo dire. Ma la stessa cosa è che in Italia la mia passione è stata. E se tu vieni di sì. Ma la tua carica di là. Se la carica non si è vista mia. Per la dica si è calata di carica di certo. Anni la stessa di sì, allora di sì. आणि आजो आजी झाले तर नंतर लोक सांगतात अवश्य पद्धत आहे की दुपार शरीराला कोणी पाहुणा आला तर आपण पाहुण्याला म्हणतो आला आहेस तर दोन घास खाऊन जा. आमचं तसं नाही, साधाच तर दोन शब्द बोलून जा. त्यामुळे तुम्हा सगळ्यांना इथे काही त्रास थांबवा. मी जो काही येतात जातात या इथे निवडणूक वेगळी निवडणूक आहे. आम्हा सगळ्यांना काळजी ही आहे की ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे ते आत्ताच आमदारांनी सांगितल्याप्रमाणे तिचा वापर अशा पद्धतीने करतायत की निवडणुकीची प्रक्रिया उलट कशी आणि कशी चालली त्यांचा विश्वास नाही आहे या सगळ्या पद्धतीवर. आणि म्हणून आमदारांच्या भाषणात उल्लेख झाला जिल्हा परिषद आहे का, किती वर्ष नाही. नगर परिषद आहे का, मुंबई महानगरपालिका आहे का. घटनेनं कायद्यानं याच्या नियमित निवडणुका झाल्या पाहिजे त्याची तरतूद असताना या सगळ्या निवडणुका चालायचं आणि कोणत्या एका व्यक्तीने सगळा अधिकार हा आपल्या हातात घ्यायचा हे सूत्र मोदी साहेबांचं सूत्र आहे आणि ते आपण महाराष्ट्रामध्ये बघतो आहोत. ते सूत्र आज नगरपालिका पंचायत समिती महानगरपालिका ईश्वर आहे. ज्या दिवशी विधानसभा आणि लोकसभा इथपर्यंत दोन होतं तर या देशातली लोकशाही हे प्रचंड संकटात आली हा निश्चय करावा लागेल. मध्यंतरी लग्नला एक हेगडे नावाचे ग्रस्त आहेत. हेगडे केंद्र सरकारमध्ये राज्यमंत्री आणि त्या राज्यमंत्र्यांनी तिथं भाषण केलं की ही निवडणूक आमच्या दृष्टीने महत्त्वाची काय आणि ती काय याच्याचं कारण या निवडणुकीमध्ये तुम्ही आम्हाला विजयी करा. मग मोदी साहेबांना घटनेत जे काही बदल करायचे ते करायला सोपं जाईल. म्हणजे जाहीर साधन सांगतात की घटनेत बदल करण्याचा साठी मत द्या. याचा अर्थ हा आहे की बाबासाहेबांचा मताचा अधिकार हा या नसा पद्धतीनं उद्वस्त व्हायची लक्षण दिसत आहेत आणि त्यामुळे या निवडणुकीकडे अधिक लक्ष द्यावं लागेल. आम्ही बघतो दोन तीन सभेत सांगितलं की मोदी साहेबांचं वैशिष्ट्य एक आहे, माझी त्यांची चांगली ओळख. त्यांनी एकदा बारामतीला येऊन सांगितलं होतं, ऐकलं होतं का, त्यांनी असं भाषण केलं शरद पवारांचं भूत धरून मी राजकारण होता. मला काळजी असायला लागली माझ्या भोताची. माझ्या भोताचा फायदा गैरफायदा कोणी असा घेत असेल तर मला कशी नाही. पण सांगायचं कारण त्यांच्या उद्देश असं की त्यांचा या सगळ्या गोष्टीवर विश्वास करणे लोकशाहीच्या पद्धतीवर विश्वास मी त्यांच्याबरोबर दुसऱ्या संस्थात काम केलं. मी केंद्रामध्ये मंत्री होतो,
गुरुजी साहेब गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि मला इस्रायलला जायचं होतं केंद्र सरकारच्या कामाच्यासाठी. इस्रायल हा शेतीच्या संदर्भातला चांगला देश आहे. माझा कार्यक्रम ठरला, मोदी साहेबांना कळलं की मी इस्रायलला चाललो आहे. त्यांचा मला फोन आला, मलाही यायचं आहे, तुमच्या शिष्टमंडळात माझा समावेश करा. म्हणजे ठीक आहे, या म्हणून सांगितलं. मी त्यांना घेऊन गेलो. 2 दिवस आम्ही शेती बघितली आणि त्यानंतरच्या 2 दिवसात मला म्हणजे की मी मागे राहतो. म्हणजे दादा मागे जाऊन काय केलं याची चौकशी केली तर त्या दिवसामध्ये लष्करशाहीची जी शक्ती आहे ती कशी वाढवायची या संबंधीचं अभ्यास करणारं एक संघटन आहे, त्याची माहिती देण्याच्या उद्देशाचा प्रयत्न त्यांनी केला. आम्ही गेलो होतो कशासाठी, शेती बघायला. आणि ह्यांनी बघायचं काय उद्योग सुरू केला त्याची चर्चा नको. पण सांगायचं तात्पर्य असं की त्यांचा विश्वास या सगळ्या गोष्टीवर नाही. आणि त्या आपल्याला एकंदर शेती अर्थव्यवस्था, देशातील बेकारी, देशातील महागाई या संबंधीचं त्यांचं धोरण त्यावरून स्वच्छ दिसतं. आज काय दिसतं शेती अर्थव्यवस्थेचं? जिल्ह्यात भागाचं एक महत्त्वाचं पीक कांदा. आता कांदा मला समजत नाही, 2 पैसे जिल्ह्यात भागाच्या शेतकऱ्याला कांद्याला कधी मिळतात तर ती संधी का सोडायची? मला असंच आहे की भाजप असल्या गोष्टीच्या संबंधी जिल्हा शेतकऱ्यांचा विचार असतात असे. मी शेतीमंत्री असताना दिल्लीमध्ये कांद्याचे भाव वाढले आणि भाजपचे खासदार कांद्याचा माळा घालून सभागृहात आले. स्पीकरने मला विचारलं हे काय आहे, म्हणजे माहिती नाही. त्यांना विचारलं तुम्ही कांद्याचा माळा का घातला, त्यांचे कांदा फार महाग झाला आणि जोपर्यंत महाग कमी होत नाही तोपर्यंत आम्ही माळा काढणार नाही. मला अध्यक्षांनी सांगितलं उत्तर द्या. मी उत्तर दिलं की जिल्हा शेतकऱ्याचं पीक आहे, कधी नाही ते 2 पैसे मिळाले आणि ते मिळत असताना हे लोक कांद्याचा माळा घालून शेतकरी आणि कांदा उत्पादकाची चिंगल करत असेल तर मी मंत्री आहे तोपर्यंत कांद्याचा भाव कसं बंधन आणणार नाही. तुम्ही कांद्याचा माळा घाला नाही तर कवद्याचा माळा घाला. तुमचं स्वागत आम्ही त्या पद्धतीने करू. सांगायचं तात्पर्य असं की या तुमच्या प्रश्नाच्या संबंधी आजच्या राज्यकर्त्यांना असता नाही. सत्तेचा गैरवापर हे त्यांचं वैशिष्ट्य. आणि म्हणून 2 उदाहरणं मी सांगितली. झारखंड नावाचा प्रांत आहे, सगळे आदिवासी त्या ठिकाणी राहतात. मुख्यमंत्री आदिवासी आहे, प्रधानमंत्र्यावर त्यांनी टीका केली, आज तो मुख्यमंत्री तुरुंगात आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्याला तुरुंगात. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, त्यांनी मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्र्यावर टीका केली, आज दिल्लीचे मुख्यमंत्री तुरुंगात आहेत. त्यांचे 3 मंत्री चुरून जातात, त्यांचे 3 खासदार चुरून जातात. याच्यासाठी सत्ता दिली, मुख्यमंत्र्याला चुरून जात सकता. याचा अर्थ हा आहे की तुमच्या मनासारखी एखादी गोष्ट, एखादी व्यक्ती किंवा एखादा पक्ष बोलत असेल तर आम्ही सत्तेचा गैरवापर करून तुमचा आवाज बंद करू. ही भूमिका आज त्यांनी घेतली. आणि लोकांचा आवाज कुणी बंद करत असेल तर लोकांना सामुदायिक शक्तीनं आवाज बंद करणाऱ्याला त्यांची जागा दाखवायचं काम केलं पाहिजे. त्यासाठी ही निवडणूक होती. उमेदवार तुम्हा सगळ्यांनी 2-3 वेळेला सुफियाला निवडून दिलं. त्यांचं वैशिष्ट्य एकच आहे की पार्लमेंटचं काम अतिशय गांभीर्याने घेतो. पार्लमेंटमध्ये
अठ्ठ्याण्णव टक्के उपस्थिती संध्याकाळी 11 ते 6 वाजेपर्यंत ठेवणारे जे खासदार पहिले 3 आहेत त्याच्या सुफियाचं नाव आहे आणि ते सातत्याने काम करतात. अजूनचं काम चांगलं आहे, राज्याच्या लोकांशी संपर्क चांगला आहे आणि सत्ता असो असो नसो पण फद असल्याच्या नंतर त्या फदाचा गैरवापर कधी करायचा नाही आणि कुठलाही थपका कुणी आरोप हा करू शकत नाही अशा प्रकारचं वर्तन हे त्यांनी सातत्याने केलं आणि त्यामुळे आज देशाच्या पार्लिमेंटमध्ये त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा आहे आणि ते काम पुढे चालू ठेवायचं असेल तर पुन्हा एकदा त्यांना मोठ्या मताने विजय केलं पाहिजे. ही निवडणूक थोडी वेगळी आहे आणि वेगळी केली काही लोकांनी. मी अनेक ठिकाणी विचारलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कुणी स्थापन केला? मी केला. आता काय झालं? आज त्या पक्षाची अवस्था काय? म्हणजे माणसाची चोरी होती पण पक्षाची चोरी कधी पाहिली नाही. आता पक्ष चोरला, खुले सतत चोरला आणि आज लोकांना काही लोक सांगताय की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की 2 पक्ष मी फोडले. काय करतो? काय केलं तो पक्ष फोडले? एखादा म्हणे दुष्काळ वाजवायच्या नंतर तिथे प्रश्न सोडवले, एखादा म्हणे पाण्याचा प्रश्न सोडवला, हे म्हणतात आम्ही पक्ष फोडले. पक्ष फोडले याचा अर्थ आहे की पक्षीय राजकारण आणि लोकशाहीचं पक्षीय स्थान हे उद्ध्वस्त करायचं हे सूत्र घेऊन जे काम करतात त्यांच्या हातात सत्ता जाऊन द्यायची नाही हे काम सगळ्यांना करायचं आणि त्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आणि त्यासाठी या निवडणुकीमध्ये तुम्ही सुफियाची खून पक्ष बदलल्यामुळं यावेळी वेगळी आहे आणि तिची खून आहे तुझ्या दिसती ती लक्षात ठेवली पाहिजे एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो. मी काळजी करत होतो की नवी खून आहे लोकांच्यापासून कशी होतायची पण असं दिसतं आहे की फार थोड्या दिवसाची होती. मी मगाशी एका ठिकाणी बोलत असताना सांगितलं मी मुंबईवरनं पुण्याला येत होतो, खंडाळ्याच्या घाटामध्ये घाट जाम होता तेव्हा गाड्या थांबल्या आणि तेव्हा एक शाळेच्या मुलांची बस मुलांना घेऊन चालली होती. माझ्या गाडीच्या जवळ गेली, मला त्यांनी गाडीच पाहिलं आणि त्या फोरांनी लगेच मला अशी खून केली. मी म्हणजे आपली खून थोडा थोडांच्यापासून पोचली याचा अर्थ आता चिंता करायचं काही कारण. आता ती खून सर्विसच गेली. तुमच्या गावामध्ये 35 वर्षाच्या नंतर मी आलो असं आता विजयाने सांगितलं. मी येऊ न येऊ पण आज पुरंदर तालुक्यात सगळ्यात ऊस कुत्र ज्या जातो तिथून जातो का नाही? किती जातो? दीड हजार एकर ऊस आणि आम्ही दुष्काळी. त्याचं कारण असं आहे की काही कार्यक्रम आपण राबवले ते पुरंदर उत्साह योजना असो दुसरी योजना असो त्याच्यामध्ये काही कमतरच आहे पण तुमचं गाव असं आहे की तुम्हाला दोन्ही बाजूंनी फायदा होतो आणि त्यामुळे तुलनात्मक इतरांच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी ऊसाचं पीक जास्त आहे. आज पुरंदर तालुक्यामध्ये ऊस वाढतो आहे आणि चांगलं लक्ष आहे. एकेकाळचा दुष्काळी तालुका, एकेकाळचा हा तालुका म्हणजे मुंबईमध्ये व्यस्त. आज मुंबईचे आमचे लोक कमी झाले, भागात जिथं पाणी येतं आहे त्या ठिकाणी प्रयत्न करतात आणि शेतीवाडी सुधारत आहेत. आज हेच काम अधिक गतीनं करायचं आणि ते करायचं असेल तर मोदींचं राज्य हे करू शकत नाही. ते करायचं असेल तर आज
जो काही प्रयत्न आम्ही जो करतोय त्या प्रयत्नाला तुमची साथ ही जर मिळाली तर माझी खात्री आहे की आपण चित्र बदलू आणि तेच काम कराल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुढच्या कार्यक्रमात जायला परवानगी घेतो. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.